काय या पत्रामध्ये लिहिलं होतं, काय या मागचं सत्य, हे आता आपण जाणून घेणार आहोत. माझ्या बरोबर आता बरोबर आहेत बंधुमंत्री आप्पासाहेब पवार यांचे चिरंजीव, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार. दादा मला सांगा की आपण पाहिले की 2-3 दिवसापूर्वी हे निनावी पत्र फिरत होत, पवारसाहेबांना देखील याचा याबाबत विचारलं, त्यांनी देखील पत्रकारांना प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारू नका, मी लोकसत्तेचा लेख वाचलेला आहे, नक्की पाठीमागचं काय सत्य आहे. शेतकरी कामगार पक्षाचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, काँग्रेसचा उल्लेख केला, काय पाठीमागचं सत्य? हा तसा खूप जुना काळ आहे, म्हणजे माझ्या जन्माच्या आधीच्या आधी आमच्या आजी लोकल बोर्डाच्या मेंबर होत्या, आणि त्यानंतर मला वाटतं 58 सालाच्या दरम्यान माझे काका वसंतराव पवार हे शेकापमधून खासदारकीसाठी उभे राहिले होते, आणि त्यावेळी आमचे मामा आत्यांचे मिस्टर एन डी पाटील हे आणि हा सगळा एकत्रित हे सर्व घर शेका पक्षाबरोबर, तो सर्व विचार शेका पक्षाचे होते. आणि मला वाटतं नंतरच्या काळात पवारसाहेब जेव्हा कॉलेजमध्ये गेले आणि त्यानंतर त्यांनी हा काँग्रेसचा प्रवास त्यांनी सुरू केलेला असावा. आपण पाहिलं की पवारसाहेबांच्या मातुश्री शारदाबाई पवार ह्या लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. पहिल्यांदा त्यांनी 1938 उमेदवारी अर्ज दाखल केला पुण्यामध्ये, आणि त्या एकमेव महिला जागा होती, ती बिनविरोध निवडून आल्या. त्यावेळेस ते शेकापचं काम करत होते, पण नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस विचारसरणा ते बरोबर गेले, आणि पवारसाहेब काँग्रेस बरोबर जरी असले परंतु संपूर्ण पवार कुटुंब त्यावेळेस शेकापचं काम करत होतं. असं असताना 1967 पवारसाहेबांनी जी निवडणूक लढली ती काँग्रेस बरोबर निवडणूक लढली, त्यावेळेस देखील मातोश्री शारदाबाईंनी त्याला विरोध केला नाही. मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळात जेव्हा लोकल बोर्ड होता तेव्हा काँग्रेसच असावं, कदाचित त्यातूनच त्या निवडून आल्या असतील. परंतु आमचे काका वसंतराव हे शेकापबरोबर जोडले गेले आणि त्यामुळे ते घर शेकाप पक्षात राहिलं, आणि जवळ 64 दरम्यान वसंतराव त्यानंतर ते नव्हते, त्यामुळे नंतरच्या काळात एक प्रतिनिधी म्हणून राजकारणात पवारसाहेब स्वतः आल्यामुळे संपूर्ण घर हे पवारसाहेबांच्या सोबत राहिले. पवारसाहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर पवारसाहेबांना दिल्लीत जावं लागलं. अशा वेळेस काय निर्णय घ्यायचे होते, काहींना केंद्रात पाठवायचं, काहींना राज्यात हे करायचं, अशा वेळी काय परिस्थिती निर्माण झाली? मला नक्की माहीत नाही, परंतु मला वाटतं 90 इलेक्शनच्या दरम्यान त्यावेळी राजीव गांधी होते आणि खासदारकी कुणी लढवायची, तर मला असं समजतंय की बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं मत आप्पासाहेब पवारांनी ती खासदारकी त्यांनी लढवावी असं कार्यकर्त्यांचं मत होतं. परंतु मला नक्की काय संभाषण झालंय आप्पासाहेब आणि पवारसाहेबांच्यात हे मला माहीत नाही आहे, परंतु पवारसाहेबांनी त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून अजितदादांचं नाव दिलं. आपण पाहिलंय की जे ज्येष्ठ पवारसाहेबांचे बरोबर खांदे समर्थक म्हणून काम पाहिलेले आपले चंद्रराव तावरे घ्या अण्णा, नंतर महादेव गावडे घ्या, यांनी देखील भूमिका आप्पासाहेबांनी लढावी अशी भूमिका दर्शवलेली होती. असं असताना नंतर अजितदादांचं नाव पुढे आलं, मग अशा त्यावेळी असं बी म्हटलं जातंय की त्यावेळी आपण दोघं एकाच वयाच्या गटाचे होता आणि आपण त्याच्यामध्ये प्रावीण्य असताना आपल्याला त्याच्यामध्ये डावलण्यात आलं, काय वस्तू तिथे? तो पण अजितदादा राजकारणात त्याची सुरुवात झाली होती, आणि पवारांचं राजकारण म्हणजे जे पवार हे नाव आहे ते काटेवाडीपर्यंतच राहिलं असतं, ते पवारसाहेबांनी जवळजवळ दिल्लीपर्यंत त्यांनी नेलेलं आहे, आणि राजकारणात पवारसाहेब असल्यामुळे जे काही निर्णय आहेत ते पवारसाहेब स्वतः घ्यायचे, आणि त्यावेळी मला वाटतं त्यांना तो योग्य वाटला असेल निर्णय, म्हणून त्यांनी अजितदादांचा निर्णय त्यावेळी घेतला असेल. खरी पवार कुटुंबात वादाला तोंड कुठं फुटलं ही सगळ्यांना चर्चेचा विषय, काय नक्की पवार कुटुंबात वादाची ढिंगी कुठं पडली? वाद म्हणजे मला समजत नाही, वाद अजून कशाला वाद म्हणायचा हा विषय, कारण इलेक्शनला आता काही कारण असतो अजितदादांनी
वेगळा विचार मांडला आणि बीजेपी बरोबर ते गेलेले आहेत आणि त्यामुळे कदाचित लोकांना वाद झाला असं वाटत असेल आणि मला वाटतं असं ऐकून आहे की आपल्या सुनेत्रा वहिनी त्या इथं लोकसभेला उभ्या राहणार आहेत आणि कदाचित त्यामुळे हा लोकांच्या संभ्रम निर्माण झाला असेल की या पवारांच्या वादाला सुरुवात झालेली. आपण पाहिलंय की जी बारामतीकरांची भूमिका या पत्रामुळे खळबळ उडालेली आहे. या मागचं सत्य आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नक्की काय त्यावेळेस आप्पासाहेबांकडे खासदारकी देण्यात येणार होती, नंतर आपलं नाव देखील पुढं आलं होतं, नक्की काय घडलं त्यावेळेस जर आपण राजकारणात आला असता तर काय झालं असतं? मला माहित नाही. फक्त मी दोन वेळा छत्रपती कारखान्यात मला डायरेक्टर म्हणून संधी मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्यावेळी पवार साहेबांनी हे आपल्याला या क्षेत्रात जायचं नाही असं आम्हाला सांगितलं आणि ते आम्ही मान्य केलं कारण ते प्रमुख होते राजकीयदृष्ट्या. म्हणून यात आम्ही त्यांचं जे काही सांगणं असेल ते आम्ही ऐकत होतो आणि त्यानंतरच्या काळात मी सगळा वेळ माझा सामाजिक काम आणि व्यवसाय स्थिर करणं याच्याकडे संपूर्ण घातलं. कदाचित जर मी राजकारणात त्यावेळी आलो असतो तर एकाच एरियात एकाच ह्याच्यात जर दोघं तिघं राजकारणात असतील तर काही ठिकाणी अकलूजसारख्या ठिकाणी वेगवेगळे त्यांनी वाटून त्यांनी कामं केली, परंतु मला वाटतं कदाचित जी आज जे दिसतंय कदाचित त्यावेळी सुरुवात झाली असती आणि मला वाटतं त्यामुळेच पवारसाहेबांनी कदाचित त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून त्यांनी ते निर्णय घेतले असावेत. आपल्याला राजकारणात यायची आवड होती परंतु आवड असताना देखील ती पूर्ण झाली नाही, ती इच्छा रवीदादांनी पूर्ण करून दाखवली, काय सांगा? आवड होती असं म्हणणार नाही, मला लोकांच्यात राहायला आवडतं आणि त्या दृष्टीने लोकांना काहीतरी आपल्याला आपण काहीतरी केलं पाहिजे हे आप्पासाहेब माझे वडील आप्पासाहेब त्यांच्यापासूनची इथं पद्धत आहे आणि त्यामुळे मलाही वाटत होतं की मी सामाजिक काम करावं आणि ते मी करत राहिलो. आपण बघतो एकंदरीत आता बारामतीची ही जी निवडणूक होती ती ननंद भाऊजा विरुद्ध निवडणूक होती, आरोप प्रत्यारोप होत आहेत, काय कसं बघता आपण याकडे? खर तर अशी अजून तर कोण उभे राहिलेलं नाहीये, परंतु उभे राहतील अशी शक्यता एकंदरीत दिसते आणि ही खरं वेळ यायला नको होती आणि मला वाटतं बरेचशी कुटुंब अशी आहेत की पवारांच्या सोबत 50-50 वर्ष बरोबर आहेत की जे पवार कुटुंबांना ती मानतात आणि अशा कुटुंबांवर जर थोडंसं दडपशाही झाली किंवा वा इकडं मतदान करा किंवा त्यांच्यात वाद निर्माण झाले तर मला असं वाटतं की लोकशाही मार्गाचं त्यांना त्याच्यावर एक दोन मिनिट प्रेशर नाही काम करतं म्हणजे एकंदरीत लोकांवर जी पवार साहेबांचा जी प्रभाव आहे नाही चालले लोकांचा जे प्रभाव आहे तो सगळ्यांचं प्रेम आहे ते पवार साहेबांवर आहे आणि पवार साहेबांमध्ये म्हणजे पवार कुटुंबात अशी फूट व्हायला नाही पाहिजे असं जे जिरायत भागातील असेल किंवा आपल्या ग्रामीण भागातील लोकांचं म्हणणे त्यांचंच म्हणणं आहे तर अखंड राज्यातील लोकांचं म्हणणं की बारामतीमध्ये आल्यानंतर फक्त पवार आणि पवार म्हणजेच बारामती असं म्हणणं त्यांचं असतं. मला समजला नाही प्रश्न. म्हणजे एकंदरीत आपण बघतोय की लोकांचं म्हणणं असं आहे की राज्यामध्ये आणि देशामध्ये काही घडो बारामतीत फक्त पवार एकत्र राहिले पाहिजे. गेल्या 50 वर्षात कधी हा प्रश्न उपस्थित झाला नव्हता आणि एकंदरीत एकमुखानी इथं या परिसराचे डेव्हलपमेंट असतील किंवा प्रत्येक जण पवारसाहेबांवर दिल्लीतलं गोष्टी बघत होत्या काही अडचणी आल्या तर नंतर सुप्रियाताही बघायला लागल्यात किंवा अजितदादा नंतरच्या काळात बघायला लागलेले आहेत आणि जेव्हा आमदार किजाळी या मागच्या 5 वर्षापूर्वी जेव्हा उभारायची वेळ आली आणि रोहितदादांनी त्यांचं झेडपी झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र नगर जिल्ह्यात जाऊन त्यांनी स्वतःचा मतदारसंघ त्यांनी तयार केला. म्हणजे एकंदरीत वाद होऊ नयेत म्हणूनच खरं तर हा सर्व प्रश्न पहिल्यापासून आहे आणि हे सगळं सांभाळलेलं आहे असं मला वाटतं. तर आपण बघितलं एकंदरीत पाहतोय की बारामतीची घरांची काय भूमिका या पत्रामुळे खळबळ उडाली. खरंच आता काही दिवसावर निवडणुका येऊ पाहतात,
खरंच ननन भाऊदेचा सामना होणार का आणि यामध्ये बारामतीकर कुणाला पसंती देतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आपण इथंच थांबूया। धन्यवाद। नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक पेजवर मी जितेंद्र जाधव आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहिले की लोकसभा निवडणुकीच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत। काही निनावी पत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं आपण पाहतोय। एक बारामतीकरांची भूमिका एक निनावी पत्रामुळे खळबळ उडालेली आहे। काय या पत्रामध्ये लिहिलं होतं, काय या मागचं सत्य हे आता आपण जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर आता बरोबर आहेत बंधुश्री अप्पासाहेब पवार यांचे चिरंजीव, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार। दादा, मला सांगा की आपण पाहिले की 2-3 दिवसापूर्वी हे निनावी पत्र फिरत होतं, पवारसाहेबांना देखील याचा याबाबत विचारलं, त्यांनी देखील पत्रकारांना प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारू नका, मी लोकसत्तेचा लेख वाचलेला आहे, नक्की पाठीमागचं काय सत्य आहे। शेतकरी कामगार पक्षाचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, काँग्रेसचा उल्लेख केला, काय पाठीमागचं सत्य? हा तसा खूप जुना काळ आहे, म्हणजे माझ्या जन्माच्या आधी आमच्या आजी लोकल बोर्डाच्या मेंबर होत्या आणि त्यानंतर मला वाटतं 58 सालाच्या दरम्यान माझे काका वसंतराव पवार हे शेकापमधून खासदारकीसाठी उभे राहिले होते आणि त्यावेळी आमचे मामा आत्यांचे मिस्टर एनडी पाटील हे आणि हा सगळा एकत्रित हे सर्व घर शेका पक्षाबरोबर तो सर्व विचार शेका पक्षाचे होते। आणि मला वाटतं नंतरच्या काळात पवारसाहेब जेव्हा कॉलेजमध्ये गेले आणि त्यानंतर त्यांनी हा काँग्रेसचा प्रवास त्यांनी सुरू केलेला असावा। आपण पाहिलं की पवारसाहेबांच्या मातुश्री शारदाबाई पवार ह्या लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या। पहिल्यांदा त्यांनी 1938 उमेदवारी अर्ज दाखल केला पुण्यामध्ये आणि त्या 1-9 महिला जागा होती ती बिनविरोध निवडून आल्या। त्यावेळेस ते शेकापचं काम करत होते पण नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस विचारसरणा ते बरोबर गेले आणि पवारसाहेब काँग्रेस बरोबर जरी असले परंतु संपूर्ण पवार कुटुंब त्यावेळेस शेकापचं काम करत होतं। असं असताना 1967 पवारसाहेबांनी जी निवडणूक लढली ती काँग्रेस बरोबर निवडणूक लढली, त्यावेळेस देखील मातोश्री शारदाबाईंनी त्याला विरोध केला नाही। मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळात जेव्हा लोकल बोर्ड होता तेव्हा काँग्रेसच असावं, कदाचित त्यातूनच त्या निवडून आले असतील, परंतु आमचे काका वसंतराव हे शेकापबरोबर जोडले गेले आणि त्यामुळे ते घर शेका पक्षात राहिलं आणि जवळ 64 दरम्यान वसंतराव त्यानंतर ते नव्हते, त्यामुळे नंतरच्या काळात एक प्रतिनिधी म्हणून राजकारणात पवारसाहेब स्वतः आल्यामुळे संपूर्ण घर हे पवारसाहेबांच्या सोबत राहिले। पवारसाहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर पवारसाहेबांना दिल्लीत जावं लागलं, अशा वेळेस काय निर्णय घ्यायचे होते, काहींना केंद्रात पाठवायचं काहींना राज्यात हे करायचं, अशा वेळी काय परिस्थिती निर्माण झाली? मला नक्की माहीत नाही परंतु मला वाटतं 90 इलेक्शनच्या दरम्यान त्यावेळी राजीव गांधी होते आणि खासदारकी कुणी लढवायची तर मला असं समजतंय की बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं मत अप्पासाहेब पवारांनी ती खासदारकी त्यांनी लढवावी असं कार्यकर्त्यांचं मत होतं, परंतु मला नक्की काय संभाषण झालंय अप्पासाहेब आणि पवारसाहेबांच्यात हे मला माहीत नाही आहे, परंतु पवारसाहेबांनी त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून अजितदादांचं नाव दिलं। आपण पाहिलंय की जे ज्येष्ठ पवारसाहेबांचे बरोबर खांदे समर्थक म्हणून काम पाहिलेले आपले चंद्रराव तावरे घ्या अण्णा, नंतर महादेव गावडे घ्या, यांनी देखील भूमिका अप्पासाहेबांनी लढावी अशी भूमिका दर्शवलेली होती। असं असताना नंतर अजितदादांचं नाव पुढे आलं, मग अशा त्यावेळी असं बी म्हटलं जातंय की त्यावेळी आपण दोघं एकाच वयाच्या गटाचे होता आणि आपण त्याच्यामध्ये प्रावीण्य असताना आपल्याला त्याच्यामध्ये डावलण्यात आलं, काय वस्तू तिथे? तो पण अजितदादा राजकारणात त्याची सुरुवात झाली होती आणि पवारांचं राजकारण म्हणजे जे पवार हे नाव आहे ते काटेवाडीपर्यंतच राहिलं असतं, ते पवारसाहेबांनी जवळजवळ दिल्लीपर्यंत त्यांनी नेलेलं आहे,
आणि राजकारणात पवारसाहेब असल्यामुळे जे काही निर्णय आहेत ते पवारसाहेब स्वतः घ्यायचे, आणि त्यावेळी मला वाटतं त्यांना तो योग्य वाटला असेल निर्णय, म्हणून त्यांनी आजीदांचा निर्णय त्यावेळी घेतला असेल. खरी पवार कुटुंबात वादाला तोंड कुठं फुटलं ही सगळ्यांना चर्चेचा विषय. काय नक्की पवार कुटुंबात वादाची ढिंगी कुठं पडली? वाद म्हणजे मला समजत नाही, वाद अजून कशाला वाद म्हणायचा हा विषय. कारण इलेक्शनला आता काही कारण असतो, आजीदांनी वेगळा विचार मांडला आणि बी जे पी बरोबर ते गेलेले आहेत, आणि त्यामुळे कदाचित लोकांना वाद झाला असं वाटत असेल. आणि मला वाटतं असं ऐकून आहे की आपल्या सुनेत्रा वहिनी ह्या इथं लोकसभेला उभ्या राहणार आहेत, आणि कदाचित त्यामुळे हा लोकांच्या संभ्रम निर्माण झाला असेल की या पवारांच्या वादाला सुरुवात झालेली. आपण पाहिलंय की जी बारामतीकरांची भूमिका या पत्रामुळे खळबळ उडालेली आहे, या मागचं सत्य आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नक्की काय त्यावेळेस आप्पासाहेबांकडे खासदारकी देण्यात येणार होती, नंतर आपलं नाव देखील पुढं आलं होतं, नक्की काय घडलं त्यावेळेस जर आपण राजकारणात आला असता तर काय झालं असतं? मला माहित नाही, फक्त मी 2 वेळा छत्रपती कारखान्यात मला डायरेक्टर म्हणून संधी मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त केली होती, आणि त्यावेळी पवारसाहेबांनी हे आपल्याला या क्षेत्रात जायचं नाही असं आम्हाला सांगितलं, आणि ते आम्ही मान्य केलं. कारण ते प्रमुख होते राजकीयदृष्ट्या, म्हणून यात आम्ही त्यांचं जे काही सांगणं असेल ते आम्ही ऐकत होतो. आणि त्यानंतरच्या काळात मी सगळा वेळ माझा सामाजिक काम आणि व्यवसाय स्थिर करणं ह्याच्याकडे संपूर्ण घातला. कदाचित जर मी राजकारणात त्यावेळी आलो असतो तर एकाच एरियात एकाच ह्याच्यात जर दोघं तिघं राजकारणात असतील तर काही ठिकाणी अकलूजसारख्या ठिकाणी वेगवेगळे त्यांनी वाटून त्यांनी कामं केली, परंतु मला वाटतं कदाचित जी आज जे दिसतंय कदाचित ती त्यावेळी सुरुवात झाली असती, आणि मला वाटतं त्यामुळेच पवारसाहेबांनी कदाचित त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून त्यांनी ते निर्णय घेतले असावेत. आपल्याला राजकारणात यायची आवड होती, परंतु आवड असताना देखील ती पूर्ण झाली नाही, ती इच्छा रवीदादांनी पूर्ण करून दाखवली. काय सांग, आवड होती असं म्हणणार नाही, मला लोकांच्यात राहायला आवडतं, आणि त्या दृष्टीने लोकांना काहीतरी आपल्याला आपण काहीतरी केलं पाहिजे हे आप्पासाहेब आणि माझे वडील आप्पासाहेब ह्यांच्यापासूनची इथं पद्धत आहे, आणि त्यामुळे मलाही वाटत होतं की मी सामाजिक काम करावं आणि ते मी करत राहिलो. आपण बघतो एकंदरीत आता बारामतीची ही जी निवडणूक होती ती ननंद भाऊजा विरुद्ध निवडणूक होती, आरोप प्रत्यारोप होत आहेत, काय कसं बघता आपण याकडे? खरं तर अशी अजून तर कोण उभे राहिलेलं नाहीये, परंतु उभे राहतील अशी शक्यता एकंदरीत दिसते, आणि ही खरं वेळ यायला नको होती. आणि मला वाटतं बरेचशी कुटुंबं अशी आहेत की पवारांच्या सोबत 50-50 वर्ष बरोबर आहेत, की जे पवार कुटुंबांना ती मानतात, आणि अशा कुटुंबांवर जर थोडंसं दडपशाही झाली किंवा वा इकडं मतदान करा किंवा त्यांच्यात वाद निर्माण झाले तर मला असं वाटतं की लोकशाही मार्गाचं त्यांना त्यांच्यावर एक दोन मिनिट प्रेशर प्रेशर म्हणजे एकंदरीत लोकांवर जी पवार साहेबांचा जे प्रभाव आहे, नाही चालेल, लोकांचा जे प्रभाव आहे तो सगळ्यांचं प्रेम आहे ते पवार साहेबांवर आहे, आणि पवार साहेबांमध्ये म्हणजे पवार कुटुंबात अशी फूट व्हायला नाही पाहिजे असं जे जिरायत भागातील असेल किंवा आपल्या ग्रामीण भागातील लोकांचं म्हणणे, त्यांचंच म्हणणं आहे तर अखंड राज्यातील लोकांचं म्हणणं की बारामतीमध्ये आल्यानंतर फक्त पवार आणि पवार म्हणजेच बारामती असं म्हणणं त्यांचं असतं. मला समजला नाही प्रश्न. म्हणजे आपण एकंदरीत आपण बघतोय की लोकांचं म्हणणं असं आहे की राज्यामध्ये आणि देशामध्ये काही घडो बारामतीत फक्त पवार एकत्र राहिले पाहिजे. गेल्या 50 वर्षात कधी हा प्रश्न उपस्थित झाला नव्हता, आणि एकंदरीत एकमुखानी इथं या परिसराचे डेव्हलपमेंट असतील किंवा प्रत्येक जण पवारसाहेबांवर दिल्लीतलं गोष्टी बघत होत्या काही अडचणी आल्या तर, नंतर सुप्रियाताही बघायला लागल्यात किंवा अजितदादा नंतरच्या काळात बघायला लागलेले आहेत, आणि
जेव्हा आमदारकी जाळी या मागच्या 5 वर्षापूर्वी जेव्हा उभारायची वेळ आली आणि रोहित दादांनी त्यांचं जेडपी झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र नगर जिल्ह्यात जाऊन त्यांनी स्वतःचा मतदारसंघ त्यांनी तयार केला, म्हणजे एकंदरीत वाद होऊ नयेत म्हणूनच खरं तर हा सर्व प्रश्न पहिल्यापासून आहे आणि हे सगळं सांभाळलेलं आहे असं मला वाटतं। तर आपण बघितलं एकंदरीत पाहतोय की बारामतीची घरांची काय भूमिका, या पत्रामुळे खळबळ उडाली। खरंच आता काही दिवसावर निवडणुका येऊ पाहतात, खरंच ननंद भाऊदेचा सामना होणार का आणि यामध्ये बारामतीकर कुणाला पसंती देतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आपण इथंच थांबूया, धन्यवाद। नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक पेजवर मी जितेंद्र जाधव आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहिले की लोकसभा निवडणुकीच्या निवडणुका